मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आगामी काही दिवसांमध्येच मेगा भरतीही सुरू होणार आहे आणि त्या अनुषंगाने अतिशय महत्वाचे व्हिडिओ जे की अधिकृत आहेत ते आपल्यापर्यंत मी पोहोचवलेले आहेत. परंतु महिलांकरता 30% आरक्षणाचा लाभ हा कशा प्रकारे घ्यावा आणि त्याचे निकष कशा प्रकारचे आहेत, नियम काय आहेत, याबद्दलची अधिकृत माहिती विथ GR आपल्याला मी देणार आहे. त्यामुळे आपण शेवटपर्यंत या व्हिडिओच्या सोबत राहा. मैत्रिणींनो, अतिशय सुंदर आणि चांगली संधी आपल्याला मिळणार आहे. आपल्याला या 30% आरक्षणाचा जर लाभ घ्यायचा असेल आणि कमी मार्कामध्ये जर आपल्याला ही संधी प्राप्त करून घ्यायची असेल तर नक्कीच आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. त्याचबरोबर महिलेच्या बाबतीमध्ये अजून एक अडचण अशी आहे की काही महिलेचे हे लग्न झालेले असतात आणि काही प्रमाणपत्र हे पतीच्या नावाचे असतात तर काही प्रमाणपत्र हे वडिलाच्या नावाचे असतात. मग तेव्हा असा प्रश्न निर्माण होतो की नॉन क्रिमिनल नेमकं नावाच्या कोणाचं काढायचं, पतीच्या काढायचं की वडिलाच्या काढायचं. अशी स्थिती सुद्धा बऱ्याचशा महिला भगिनीची होत असते. त्या अनुषंगाने आपण शेवटपर्यंत राहा, संपूर्ण मार्गदर्शन मी आपल्याला नक्कीच करेन. त्याचबरोबर अजून काही अडचणी निर्माण होतात आणि परिणामी आपली ही संधी हुकत असते. तर वेळ न घेता आपण बघू शकता काही जाहिरात आहे आणि या जाहिरातीमधील 8 नंबर 6 नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राबद्दल. तर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आपण कशा प्रकारे काढावं, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी, डोमेसियल, इतर जे काही प्रमाणपत्र आहेत ते कशा प्रकारे काढावेत, कोणती कागदपत्र त्यासाठी लागतात, यावर 1 30 मिनिटाचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अगोदरच दिलेला आहे. त्यासाठी आपण एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ नक्कीच एकदा बघा, म्हणजे आपली संधीही हुकणार नाही. तर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास वर्गीय उमेदवाराकरिता अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर ओपनच्या आणि कोणत्याही कास्टच्या किंवा ओपनच्या जरी महिला असतील तरी 30% जर आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला सुद्धा नॉन क्रिमिलियर हे काढावंच लागणार आहे. आणि आता उत्पन्नाची मर्यादा ही वार्षिक 8 लाखापर्यंत एवढी आहे, त्यामुळे सहज आपण नॉन क्रिमिलियर काढू शकता. याकरता प्रोसिजर अशी आहे की आपल्याला सर्वप्रथम तलाठ्याकडून उत्पन्नाचा दाखला घ्यायचा असतो. तो तलाठ्याचा उत्पन्नाचा 3 वर्षाचा दाखला घ्यायचा आणि संबंधित दाखला आपण तहसीलदाराचा त्यावरून दाखला घ्यायचा आहे आणि त्या दाखल्यावरून आपण सेतूमधून SDOचा नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र आपण काढू शकता. अशी एक सोपी पद्धत याची आहे आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन मी त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हे सर्वांसाठी लागतं, महिलांसाठी, ती कोणत्याही कास्टची असू द्यात किंवा ती ओपनमध्ये असू द्यात. त्याचबरोबर खेळाडूचं जर आपल्याला आरक्षण घ्यायचं असेल तरी सुद्धा नॉन क्रिमिलियर हे लागतंय. तर समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला आणि खेळाडूसाठी अतिशय उपयुक्त आणि महत्वाचं हे डॉक्युमेंट आहे नॉन क्रिमिलियर आणि डोमेसियल. आणि याची वार्षिक मर्यादा उत्पन्नाची आहे 8 लाख रुपये. तर ज्या महिलेचं लग्न झालेलं आहे त्यांच्याकरिता आपण 8 नंबर 13 बघू शकता. विवाहित स्त्रियाच्या बाबतीत नावात बदल झाला असल्यास विवाह निबंध यांनी दिलेला दाखला किंवा नावात बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र यांची प्रत जोडणे आवश्यक आहे. तर आपल्या नावामध्ये बदल झालेला असेल तर आपण एकतर विवाह निबंधक यांच्याकडून मॅरेज सर्टिफिकेट घ्या आणि ते लावा, नाहीतर आपण एक शपथपत्र द्या आणि त्याच्यावर अशा अशा प्रकारचा नावामध्ये बदल झालेला आहे याबद्दल आपण सविस्तर लिहून द्या. तर हे झाले एका जाहिरातीमधील महत्त्वाचे मुद्दे. तर ज्या अटीच्या आधारावर ही निकष ठेवलेले आहेत तो GR सुद्धा आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर दुसरी जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये आपण बघूया महिला आरक्षणाचा शासन निर्णय. महिला आरक्षणाबाबत शासन निर्णय महिला आणि बाल कल्याण विभाग क्रमांक 82/2001. तर प्रकरण क्रमांक 415 दिनांक 25 मे 2001 मधील. तर हा शासन निर्णय मुद्दामून मी आपल्या सर्वांना वाचून दाखवलेला आहे कारण ही जाहिरात 2018ची आहे आणि या 2018च्या जाहिरातीमध्ये या शासन निर्णयाचा संदर्भ दिलेला आहे. तो शासन निर्णय क्रमांक आहे 415 आणि दिनांक आहे 25 मे 2001. या शासन निर्णयाच्या मधील तरतुदीनुसार महिला राखीव असलेल्या पदांचा फायदा घ्यावायचा आहे त्या महिलांनी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
हे चालू वर्षाचं देणं अतिशय गरजेचं आहे. जसं की आता आपलं हे चालू वर्ष 31 मार्च 2018 संपणार आहे, तर 31 मार्च 2018 वैध असणारं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आणि डोमिसियल प्रमाणपत्र आपण द्यायचं आहे. तर आपल्याला हा 25 मे 2001 शासन निर्णय बघायचा आहे की याच्यामध्ये कशा प्रकारची तरतूद ही महिलांच्या 30% आरक्षणाबद्दल केलेली आहे आणि त्याचे नियम, अटी, शर्ती आणि निकष काय आहेत. मित्रांनो, मी आपल्याला जी काही माहिती देत असतो ती अधिकृत माहिती देत असतो, त्याला संदर्भ देत असतो, जेणेकरून आपली कोणत्याही प्रकारची दिशाभूल ही होणार नाही. बऱ्याचशा यूट्यूब चॅनलवर अतिशय चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन केलं जातं आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं भविष्याचं नुकसान त्यामुळे होत असतं. त्यामुळे आपलं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये आणि आपल्याला चांगली संधी मिळावी याकरता आपल्याला अधिकृत माहिती देत असतो. मित्रांनो, तर बघू शकता आपण 25/5/2001 शासन निर्णय, सेम नंबर आहे 415 आणि दिनांक आहे 25/5/2001. शासकीय, निमशासकीय आणि शासन अनुदानित संस्थांमधील संस्थांमध्ये भरतीसाठी महिलांकरिता 30% जागा आरक्षित ठेवण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. तर 30% जागा ह्या महिलांसाठी संपूर्ण भरतीमध्ये राखीव ठेवा आणि त्या 30% जागेचा जो काही फायदा आहे तो कशा प्रकारे घ्यायचा आहे, त्याच्या अटी आणि शर्ती कशा प्रकारच्या आहे. तर आरक्षणाची व्याप्ती, अटी आणि शर्ती हे आपल्याला बघायचं आहे. शासकीय, निमशासकीय आणि शासन अनुदानित संस्था यांच्या सेवेत नियुक्तीसाठी महिलांकरिता 30% जागा आरक्षित ठेवण्यात येत आहेत. महिला सदर आरक्षणाची अंमलबजावणी करताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, युक्त जाती, भटक्या जाती, भटक्या जमाती, भटक्या जमाती वगड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग आणि खुल्या प्रवर्ग यांच्यासाठी जी पदे उपलब्ध होतील त्या पदापैकी त्या त्या प्रवर्गातील महिलांसाठी 30% जागा ह्या राखीव ठेवण्यात याव्यात. तर ज्या ज्या प्रवर्गामध्ये जागा निघतील त्या प्रवर्गातील 30% जागा ह्या संबंधित महिलांना राखीव ठेवण्यात याव्यात. महिलांचे आरक्षण हे समांतर आरक्षण राहील व ते कार्यान्वित करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक इथे दिलेलं आहे, मधील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा. महिलांसाठी विहित करण्यात आलेले सदर 30% आरक्षण हे फक्त सरळ सेवा भरतीसाठी अनुदेय राहील. महिला आरक्षण हे समांतर आरक्षण विशेष आरक्षण असल्यामुळे ते आडवे आरक्षण आहे. समांतर आरक्षण हे कपीकृत आरक्षण असल्यामुळे पदे भरण्यापूर्वी पदे निश्चित करताना तसेच भरतीची जाहिरात देताना त्या जाहिरातीत महिला आरक्षणानुसार येणाऱ्या राखीव पदाची संख्या, सामाजिक आरक्षण, उभे आरक्षण यांच्या जसे अजा, अज, भज, इतर मागासवर्ग, खुला प्रत्येक वर्गासाठी निर्देशित करावी. महिलांसाठी सदर आरक्षण हे मागासवर्गीयाचे आरक्षण ज्या ज्या ठिकाणी लागू आहे त्या त्या ठिकाणी लागू राहील. भरतीच्या वर्षात त्या त्या प्रवर्गातील महिला उमेदवार उपलब्ध झाल्या नाही तर सदर आरक्षण इतर आदला बदल न करता त्या त्या प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना ते द्यायचं आहे. जर महिला उपलब्ध नाही झाली तर तेच त्या प्रवर्गातील पुरुषासाठी दिलं जाईल. महिला आरक्षण अनुशेष पुढे ओढता येऊ नये. खुल्या प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती, तर मित्रांनो हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे ओपन महिलांकरिता, खुल्या प्रवर्गातील महिलांकरिता, खुल्या प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती कुटुंबातील म्हणजेच क्रिमिलियर महिला सदस्यांना महिलांसाठी असलेले 30% आरक्षण अनुदेय राहणार नाही. म्हणजे जर आपल्याकडे 8 लाखापेक्षा जर आपलं आर्थिक उत्पन्न हे वार्षिक जास्त असेल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रही मिळतच नाही. जर आपल्याला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जर मिळालं तर नक्कीच आपण यासाठी ग्राह्य राहणार आहात, 30% आरक्षणाचा आपण फायदा घेऊ शकता. मागासवर्गीय प्रवर्गातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती आणि भटक्या जमाती या प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती अथवा गटातील महिला सदस्यांना महिलांचे 30% आरक्षण हे अनुदेय राहणार नाही. तर सर्वांसाठी नॉन क्रिमिलियरची मर्यादा ही ठेवलेली आहे 8 लाखापर्यंत आहे. खुल्या प्रवर्गातील ज्या व्यक्तींचे कुटुंबाचे सर्व मार्गाने येणारे एकूण वार्षिक उत्पन्न सलगच्या मागील 3 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी, इथे जेव्हा हा 2001 मित्रांनो 2 लाख होतं, आता सध्या त्याची मर्यादा ही 8 लाखापर्यंत झालेली आहे. यामध्ये आपण आपल्या स्वतःचं उत्पन्न दाखवू शकता, आपल्या वडिलाचं दाखवू शकता, आपल्या आईचं दाखवू शकता. यामध्ये असेल ती व्यक्ती कुटुंब उन्नत आणि प्रगत व्यक्ती गट म्हणून समजण्यात येईल. तर संदर्भ अशा प्रकारची ही एक निकष आहे. तर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र कशा प्रकारे काढावं त्याबद्दलची सुद्धा माहिती मी आपल्याला दिलेली आहे. इतर मार्गांनी व भटक्या जाती आणि भटक्या जमाती यांच्याकरता उन्नत आणि प्रगत व्यक्ती अथवा गट क्रिमिलियर बाबत सामाजिक न्याय विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले निकष आणि अटी या लागू राहतील. सामाजिक न्याय आणि सामाजिक न्याय विभागाने वेळोवेळी निश्चित केलेले निकष आणि अटी यासाठी लागू राहतील. तर अशा प्रकारे सर्वसाधारण ह्या सूचना आहेत आपल्यापर्यंत त्या पोहोचवलेल्या आहेत. तर प्रमाणपत्राबद्दल कोण पडताळणी करणार, प्रमाणपत्राबद्दल इथे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण बघून घ्या.
तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो. हा शासन निर्णय आपल्याला दाखवण्याचा मागचा उद्देश हा आहे की आपल्याला 2018 दोन मी जाहिराती दाखवल्या त्याच्यामध्ये महिलांचा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी कशा प्रकारची निकष होती ते दाखवले आणि एका जाहिरातीमध्ये या शासन निर्णयाचा संदर्भ दिलेला आहे ते सुद्धा आपल्याला मी दाखवलेला आहे. आपण बघू शकता इथे संदर्भ दिलेला आहे आणि तो त्या संदर्भाच्याच आधारावर मी आपल्याला ही माहिती दिलेली आहे. 25 मे 2001 मधील तरतुदीनुसार महिला राखीव असलेल्या पदाचा फायदा घ्यावायचा आहे त्यासाठी महिलांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो अशी अधिकृत माहिती दिलेली आहे आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचवा. मागासवर्गीय उमेदवाराची प्रमाणपत्र आणि त्याची तपासणी कशा प्रकारे केली जाईल याबद्दलची सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. सर्वसाधारण अटी शर्ती नियम बारीक बारीक गोष्टी इथे दिलेल्या आहेत परंतु ढोबळमानाने जर विचार केला तर सर्व महिलांकरिता हे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि ते आपण काढायचं आहे. तर अतिशय सुवर्ण संधी आहे, महिलांसाठी आरक्षण आहे, 30% जागा आपल्यासाठी राखीव असतात. बऱ्याचशा महिलांकडे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र नसते आणि त्या अनुषंगाने त्या या संधीपासून हुकतात. तर आपल्याला या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर नक्कीच आपण अशा प्रकारे प्रमाणपत्र काढून घ्या. सविस्तर मार्गदर्शन मी केलेलं आहे आणि आता पुढची जबाबदारी ही आपली आहे. तर अतिशय मोठा शासन निर्णय आहे तो सुद्धा आपल्या निदर्शनास आणलेला आहे. खास आपल्या सर्वांना अधिकृत माहिती मिळावी या दृष्टिकोनातून ही सर्व माहिती आपल्यापर्यंत प्रोव्हाइड केलेली आहे. त्याचबरोबर सर्व मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्या सर्वांना पुनश्चित्ता विनंती करतो, जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. काही शंका असतील, प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. मित्रांनो आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हब तर्फे मनपूर्वक आभार, धन्यवाद.